स्थानिक मेहबूब नगरला जाणाऱ्या पुलाची दुरावस्था व कचऱ्यामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या मूलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की स्थानिक मेहबूबनगर व चांदमारी चौक तसेच खेडकर नगरला जोडणाऱ्या पुलाचे पाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्यामुळे नाल्याचे पाणी परिसरात घुसून सगळीकडे दुर्गंध निर्माण झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डेंग्यू, ताप, अनेक स्किन इन्फेक्शन, डोळ्याचे आजार निर्माण झालेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता नगर परिषद प्रशासन ही नियमित नागरिकांकडून सर्व प्रकारचे टॅक्स घेते व दलित वस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात, परंतु मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे नगर परिषदेचे कर्तव्य आहे, परंतु तसे न करता केवळ टॅक्स वसुली अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. तरी मेहबूबनगर चांदमारी फैल संपूर्ण परिसरात साफसफाई करून त्वरित 15 दिवसाच्या आत पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिसरातील संपूर्ण कचरा व घाण पाणी नगर परिषदेमध्ये टाकण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या संपूर्ण परिस्थितीला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, संघपाल जाधव, मोहम्मद सईद सादिक, हबीब खान मुस्लिम खान, आसिफ इकबाल, अब्दुल नबी, अब्दुल आयाज, मोहम्मद साबिर, मोहम्मद हनीफ, माजिद खान, शेख हनीज, अहमद खान, आबिद खान, हनीफ खान, अरबाज खान, मोहम्मद अमीन यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.